या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। बिल्किश बानोला तिच्यावर ती गरोदर असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला। 3 वर्षाच्या मुलीला तिच्या समोर मारण्यात आलं, तिची हत्या करण्यात आली। तिच्या शिक्षा झाली, जन्मठेपची शिक्षा होती, पण त्यांना जन्मठेपची शिक्षा न करता 15 ऑगस्ट 2022 रोजी त्यांना सोडण्यात आले। मानसन्मान देऊन त्यांच्या गळ्यामध्ये हार घालण्यात आलं, त्यांचा सन्मान करण्यात आला। 2002 गुजरातमध्ये जो नरसंहार झाला त्यापैकी बिल्किश बानो एक शिकार असून तिच्यावर 11 जणांनी सामूहिक बलात्कार केला। तिच्या 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा खून केला। अवघे कुटुंब या नराधामाने संपवले, परंतु हिंमत न हरता बिल्किश बानोने प्रदीर्घ लढा दिला। मुंबईमध्ये विशेष CBI न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। बिल्किश बानोला न्याय मिळाल असे वाटले होते, परंतु देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी ने लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना महिलांच्या सन्मानाच्या घोषणा त्यांनी त्यावेळेस केल्या, आणि त्यानंतर झालं काय, ह्या 11 नराधमांना सोडून दिलं आणि त्यांचा सत्कार देखील झाला। तर अशा या नराधमांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने सोलापूर शहर पूनम गेट येथे आम्ही आंदोलन केलं आहे। या नराधमांना फाशी झालीच पाहिजे। जर या गुजरात सरकारने या नराधमांना फाशी केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रस्त्यावर उतरून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असे आम्ही गुजरात सरकारला इशारा देतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।